ज्यांच्याकडे रेशन कार्डही नाही आहे त्यांनी सेल्फ सर्टिफिकेशन करायचं. स्वतः केवळ सेल्फ सर्टिफिकेशन केलं तरी देखील त्यांना ही योजना मिळणार आहे. ही योजना आमच्या बहिणींना बाहेर ठेवण्याकरता नाही आहे, ही आमच्या बहिणींना आत घेण्याकरता योजना तयार करण्यात आलेली आहे. या व्हिडिओमध्ये जसे की तुम्ही पाहिलं सुरुवातीला जे आपले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांनी सांगितले की जर तुमच्याकडे रायसन कार्ड किंवा कोणतेही डॉक्युमेंट नसतील, फक्त तुमच्याकडे हा डॉक्युमेंट असण्याचं गरजेचं आहे. हा डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असला तर तुम्ही तरीसुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. तुमच्याकडे रायसन कार्ड पिवळा किंवा केसरी रायसन कार्ड नसला तरीसुद्धा तुम्ही हा फॉर्म भरू शकता. तो कशाप्रकारे भरू शकता, फक्त हा तुमच्याजवळ डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे. तर चला या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व काही डिटेलमध्ये मी सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ पसंत आला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओ सुरू करूया. तुम्हाला असेच अपडेट आपल्या चॅनलवरती मिळेल त्याच्यासाठी सबस्क्राईब करून आणि घंटीचं आयकन ऑलओवर सिलेक्ट करा, कारण असे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर चला सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगू इच्छितो की इथं तुम्हाला जे आहे हे आहे एक स्वघोषणापत्र, याला इंग्रजीमध्ये सेल्फ सर्टिफिकेट असे म्हणतात. तर इथं आपल्याला इथं जे मी दिसतं आहे इथं आपल्याला आपलं स्वतःचं नाव पूर्ण नाव टाकायचं आहे, जे लग्न जर झालं असेल तर लग्नानंतरचं आणि लग्न जर झालं नसेल तर लग्न अगोदरचं, ठीक आहे. त्याच्यानंतर इथं टाकायचं आपल्याला वडिलाचं किंवा आपल्या पतीचं नाव टाकायचं आहे लग्नाचं, आणि इथं आपल्याला इथं टिक मार्क करायचं आहे. पत्नी असेल तर पत्नी करायची, मुलगी किंवा मुलगी किंवा पत्नीचं इथं टिक मार्क करायचे. त्याच्यानंतर इथं आपल्याला वय टाकायचं आहे, इथं व्यवसाय टाकायचा आहे आणि इथं राहणारा तालुका आणि जिल्हा असं टाकून द्यायचं आहे. त्याच्या प्रकारे मग इथे जे काय असेल ते सगळं व्यवस्थित भरून घ्यायचं आहे. व्यवस्थित भरल्यानंतर मग आपण इथं खाली जर पाहिलं, खाली पाहिल्यानंतर आपल्याला इथं दिसेल की काही इथं जे आहे इथे शेती, कृषी उद्योग, दुग्ध व्यवसाय, शेतमजुरीतून मिळणारे उत्पन्न, अन्य मजुरी, अन्य व्यवसाय, उद्योगधंदा, व्यापार, शेती व्यतिरिक्त अन्य स्तरावर मालमत्तेपासून मिळणारे उत्पन्न आणि नोकरी, सेवानिवृत्ती, मानधन इत्यादी मासिक उत्पन्नापासूनचे वार्षिक उत्पन्न आणि नवा जे आहे अन्य उत्पन्नाच्या साधनापासून मिळणारे उत्पन्न. आता तुम्हाला काय करायचं इथं, इथं मी तुम्हाला सांगतो इथं जे आहे हे सगळे जे हे जे याला काहीच नाही करायचं, ठीक आहे. त्याच्यामध्ये फक्त हे सगळे सोडून द्यायचे, बाकी हे शेतमजुरीतून मिळणारे उत्पन्न आहे त्याला फक्त याच्यावर टिक मार्क करायचं असं. त्याच्यावर टिक मार्क करून त्याच्यामध्ये फक्त आपण जे शेतमजुरीतून काम करणार आहोत आणि शेतमजुरीतून जे आपल्याला उत्पन्न मिळते ते आपल्याला इथं टाकायचं आहे. कुठं टाकायचं आपल्याला याच्यामध्ये, इथं आपल्या 22-23 जिथं उत्पन्न झालं ते इथं टाकायचं आहे आणि 24 झालेलं आहे आणि आता चालू वर्षाचं टाकायचं आहे. तर आपल्याला कसं टाकायचं बघा. आता सुरुवातीला किती टाकायचं आपल्याला इथं शेतमजुरीमध्ये 35,000 टाकायचं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर 40,000 टाकायचं आहे दुसऱ्यामध्ये जे 23-24 आहे आणि तिसऱ्यामध्ये टाकायचं आहे 45,000 रुपये, म्हणजे 5,000 रुपयाने बढोती करायची, ठीक आहे. अशा प्रकारे टाकून द्यायचं आहे आणि सगळं टाकल्यानंतर तुम्हाला खाली काय करायचं आहे, खाली जर असं स्क्रॉल केलं ना तर तुम्हाला इथं एकूण दिसेल त्याच्यामध्ये तुम्हाला याच्यामध्ये हे जे एकूण दिसते इथं याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, याच्यामध्ये जे तुम्ही वरी लिहिलेले ते तसंच सेम इथं टाकायचं, ठीक आहे. तसंच सेम इथं तुम्हाला टाकून द्यायचं आहे. इथं किती टाकलं होतं आपण 35,000, त्याच्यानंतर 40,000 आणि इथं 45,000 असं टाकून द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर भरून टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला खाली पाहिलं तर इथं आपल्याला ते शासनाचा जे काही नंबर आहे ते तुम्हाला इथं दिसून जाईल, ठीक आहे. इथं दिसल्यानंतर ते पुन्हा इथं आपल्याला काय करायचं आहे, इथं आपला फोटो टाकायचा आहे आणि इथं आपल्याला सही करायची अर्ध्या फोटोपर्यंत, ठीक आहे. आणि इथं आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे, इथं जे आपलं नाव आहे लग्नानंतरचं किंवा लग्न अगोदरचं ते नाव पूर्ण टाकायचं. त्याच्यानंतर आपल्या घरवाल्याचं किंवा वडिलाचं अशा प्रकारे नाव टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही मुलगी आहात की पत्नी आहात ते इथं आपल्याला टिक मार्क करायचं इथं. त्याच्यानंतर वय किती आहे आपली ते वय इथं टाकायचं आहे आणि जे आधार नंबर आहे जे आधार क्रमांक नंबर आहे लग्न झालं असेल तर लग्नानंतरचा आधार नंबर आणि लग्न झालं नसेल तर लग्न अगोदरचा आधार नंबर इथं टाकायचा आहे. तुम्ही व्यवसाय काय करताय, शेती जर असेल तर इथं शेती टाकायची आणि राहणार कुठं आहे ते राहणार आणि तालुका, जिल्हा अशा प्रकारे टाकून द्यायचं आहे आणि जे करतो त्याला खोडून टाकायचं आहे आणि त्याच्या प्रकारे पुढं आपल्याला सगळं व्यवस्थित वाचून आपल्याला व्यवस्थितरित्या वाचून घ्यायचं, त्याच्यानंतर फॉर्म भरायचा, ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे,
इथं ठिकाण दिलेलं आहे, इथं ठिकाण दिलेलं आहे, त्या ठिकाणावर आपल्याला ठिकाण टाकायचं आहे आणि इथं तारीख टाकायची, दिनांक. दिनांक टाकल्यानंतर आपल्याला काय करायचं इथं, त्याच्यानंतर स्वघोषणा, जे ज्यांचं पत्र हे स्वघोषणापत्र म्हणजेच सेल्फ सर्टिफिकेट फॉर्म भरला आहे त्याची इथं आपल्याला सही करून दे, सर्व सही करून घ्यायची किंवा अंगठा लावून घ्यायचा, अंगठा असेल तर अंगठा लावायचा किंवा सही असेल तर सही लावून घ्यायची, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर त्यांचे मोबाईल नंबर इथं, जे आधार नंबरला लिंक आहे ते मोबाईल नंबर इथं टाकायचं आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर सगळं फॉर्म व्यवस्थित भरून टाकायचं आणि व्यवस्थित भरल्यानंतर जे अंगणवाडीमध्ये बाई असते ती अंगणवाडी बाईजवळ हे फॉर्म व्यवस्थितरित्या देऊन टाकायचं आहे. देऊन टाकल्यानंतर तुमचं सगळं काही व्यवस्थित काम होऊन जाईल. तुम्हाला कोणत्याही रॅशन कार्डची गरज पडणार आहे किंवा केसरी रॅशन कार्डची गरज नाही, पिवळ्या रॅशन कार्डची गरज नाही, तुम्ही व्यवस्थितरित्या याच्यामध्ये तुमचा फॉर्म भरल्या जाणार आहे. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की पसंत आला असेल. व्हिडिओ पसंत आला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला सांगतो मी, हा स्वघोषणापत्र तुम्हाला कुठून डाउनलोड करायचं तर याची लिंक मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईन, त्याच्यामधून तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि तिथून डाउनलोड करून जेरॉक्स मशीनवर जाऊन जेरॉक्स काढून आणून तुम्ही हा फॉर्म भरू शकता. कशाप्रकारे भरायचं आहे ते मी सगळं काही डिटेलमध्ये सांगितलेलं आहे, त्याचप्रमाणे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. आणि तुमचं जर उत्पन्न जर अजून थोडंफार वाढेल असेल तर वाढवू शकता. मी तुम्हाला डेमोसाठी सांगितलेलं आहे, त्याचप्रमाणे तुम्हाला भरायचं आहे. बाकीचं कुठेही काही छेडखानी करायची नाही, बाकी फक्त शेतमजुरीमध्ये तुम्हाला इथं भरायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला भरून टाकायचं आणि अंगणवाडी बाईजवळ देऊन टाकायचं. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच, तुम्हाला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.